अर्थ म्हणून जे दैनिक आहे त्या दैनिकात संस्थेच्या बाबतीत एक बातमी छापली गेलेली बातमी आहे जनमंगल पतसंस्थेच्या पैशातून संचालकांनी स्वतःच्या नावे जमीन खरेदी. ह्या बातमीचं जर सगळं तुम्ही टायटल वगैरे किंवा सगळ्या गोष्टी जर पाहिल्या ना ह्या चक्क खोट्या आहेत. त्याला कुठलाच बेस नाही, कुठलाही बेस नसताना संस्थेच्या बाबतीत व्यक्ती एखादा व्यक्ती दोष असावा, एखादा व्यक्तीवर रोष असावा, पण संस्थेच्या बाबतीत अशी बातमी करताना त्याही संपादकांनी किंवा संबंधित मंडळी मी संस्थेशी तरी कनेक्ट व्हायला पाहिजे होतं. बरं, ज्या ज्या बातमीदारांपर्यंत ही गोष्टी मुळात हे झाले का, तर झाले याच्यासाठी की मधल्या काळामध्ये डिसेंबर महिन्यामध्ये जनमंगल पतसंस्था सॉरी विकास सोसायटीची इलेक्शन झाले, ती निवडणूक मी 13-0 जिंकली. त्याच्यानंतरच्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये जे गाव पुढारी असतात किंवा जे गावगुंड असतात त्या 4-2 जणांनी या संस्थेच्या बाबतीत ह्या अशा पद्धतीने वावड्या उठवायचं काम चालू केलं. वास्तविक बात जनमंगल पतसंस्था ज्या वेळेला आम्ही 15-16 साली ताब्यात आली आमच्याकडे आमच्या संचालक मंडळाच्या ताब्यात, त्यावेळेला संस्था फक्त 70 लाख रुपयाच्या ठेवी होत्या. 77% थकबाकीतली संस्था ड वर्गातली संस्था होती. त्याच्यानंतरच्या काळात तुम्ही सगळ्या मंडळींना पत्रकार मंडळींना माहिती आहे किंवा सभासदांना आणि परिसराला माहिती आहे की जनमंगल पतसंस्थेचा कारभार आम्ही संचालक मंडळांनी कशा पद्धतीने केला. त्याच्या आधीची जनमंगल पतसंस्था कशी होती आज रोजीची 15-16 नंतर 17-18-18-19-20-21-22 आणि आत्ता 22-23 पतसंस्थेची परिस्थिती पाहता आज संस्था 10-11 कोटी प्लस ठेवीच्या आहे. कर्ज वाटप संस्थेचं चांगल्या पद्धतीचे आहे, NPA चांगल्या पद्धतीने राहतला आहे, संस्थेने गुंतवणूक चांगल्या पद्धतीची केली आहे, ना परत ठेवला संस्थेचे खूप मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आहे, संस्थेची स्वतःची जमीन झालेली आहे. याच्या पलीकडे संस्थेची जी पूर्वाश्रमीची संस्थेच्या मागच्या संचालक मंडळाने चुकीच्या पद्धतीने संस्थेची अडचणीत आणली होती, त्या काळामध्ये 7.5 एकर जमीन संस्थेची जी आळेफाटा या ठिकाणी आहे ती देखील आम्ही संचालक मंडळाने चॅरिटीच्या कोर्टात बांधून यार्ड बांधून ती देखील संस्थेच्या ताब्यात मिळाली आहे. त्यावेळेला तर हयात संचालक मंडळ होते, ते 5 लोक तर ह्या ट्रस्टी होते, त्यांच्या ताब्यात ती 7.5 एकर जमीन होती. ती आम्ही आजही तिच्या चेंज ऑफ रिपोर्ट करून शेड्यूल 110 चॅरिटीच्या कोर्टामध्ये सगळ्या गोष्टी सादर करून तिथं विद्यमान संचालक जे कोणी असेल ते संचालक मंडळ त्या जमिनीचा कारभार पाहिजे, म्हणजे ती संस्थेच्या ताब्यात आलेली आहे. इतकं सगळं करून आज रोजी संस्थेचा नफा देखील आत्ताही 23 मार्चला देखील संस्थेचा नफा 20-25 लाखाच्या दरम्यान आहे. संस्था आजही प्रॉपर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की संस्था खोट्या पद्धतीने आम्ही संचालक मंडळ पैसे घातो म्हणून खोट्या पद्धतीने त्याच्यामध्ये 15% डिव्हिडंड सभासदांना फसवण्यासाठी वाटतं. अहो ॲक्च्युअलमध्ये आळेफाट्यावरची ही अशी संस्था आहे की जी ॲक्च्युअल प्रॉफिटमध्ये येणे व्याज दाखवून नफ्यात आणलेली संस्था नाही आहे. गेल्या 5-7 वर्षामध्ये ही प्रॉपर नफ्यातच आलेली संस्था आहे. ती आजही ती 15% डिव्हिडंड देऊ शकते, सभासदांना दिवाळी भेटवस्तू वाटू शकते, सभासदांचा सभासद विमा आहे, सामाजिक बांधिलकी देखील आम्ही त्या ठिकाणी जपतोय. सगळ्या गोष्टी सामाजिक बांधिलकी जपतोय तर आम्ही प्रामाणिकपणे त्याच्यामध्ये सगळ्या पद्धतीने पेपर वर्क केलेलं आहे. वार्षिक सभेची परमिशन घेतली, त्यांनी जागेचा मुद्दा म्हटलं तर जागा मालक या ठिकाणी बसलेले गणेशराव गडगे, नारायणराव गडगेंचे चिरंजीव या ठिकाणी बसले, त्यांची जागा आज जिथे त्या ऑफिसमध्ये आपण बसलोय त्याच्या मागच्या बाजूला 7 गुंठे जागा त्यांनी विकायला काढली. ती संस्थेची जागा, संस्थेला आपण 7 गुंठे जागा घेण्याचं ठरवलं. 7 गुंठ्याचा प्रस्ताव आपण त्या ठिकाणी या ऑफिसला 2017 साली पाठवलाय. 2017 सालचा प्रस्ताव देखील आपल्याकडे या ठिकाणी आहे. त्याची पोच या ऑफिसची 2017 साली 7/10/2017 आपली या ऑफिसला पोहोचे. आपण त्याही वेळेला 7 गुंठे जागा ही 1,51,00,000 रुपयाची नोटरी देखील आपण या ऑफिसच्या प्रस्तावाला जोडलेली. 7 गुंठे जागा आपण संस्थेसाठी घेतलेलीच होती, पण त्यावेळेला ER मॅडम ज्या होत्या, मेसराम मॅडम, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की त्यावेळेला आमचा मागणी अशी होती की संस्थेला जागा खरेदी करण्यासाठी इमारत निधीचा वापर करणे, राखीव निधी व कर्ज बाहेरील कर्ज उपलब्ध करण्यासाठी आम्ही परमिशन मागितली होती. पण त्याच्या मागचा कार्यकाळ पाहता ER ऑफिसने आम्हाला परमिशन नाकारली. ते म्हटले तुम्हाला आज तुम्ही प्राप्त परिषद परिस्थिती जेवढी घेऊ शकता ना तेवढीच तुम्ही परमिशन मागा. त्याच्यामध्ये नंतरच्या काळात आम्ही ER ऑफिसकडे परमिशन मागितली. ती परमिशन त्याची आमच्याकडे कॉपी आहे. ती परमिशन मागितल्यानंतर 7 गुंठ्यापैकी आम्ही 3 गुंठ्याची परमिशन मागितली. 3 गुंठ्याची परमिशन मागितल्यानंतर रीतसर 3 गुंठ्याची परमिशन ER ऑफिसने आम्हाला दिलेली आहे. त्या परमिशनमध्ये आम्ही कसा कसा मालकाला ॲडव्हान्स दिला आहे, कशा कशा पद्धतीने जमीन घेतली, किती रुपयाला घेतली, ते सुद्धा जोडले, त्याचा रीतसर सर्च केला आहे, त्याचं व्हॅल्युएशन काढले आणि व्हॅल्युएशनप्रमाणे आम्ही संस्थेला 3 गुंठे जमीन घेतली आणि त्याचे पैसे संस्थेकडून गेलेले आहेत.
राहिल्यापर्यंत 7 गुंठे जागा त्या बिचाऱ्याने आम्हाला जी संस्थेसाठी विकली होती, उरलेले 4 गुंठे जागा त्यांचं असं स्पष्ट म्हणणं होतं की आम्हाला द्यायची तर 7 गुंठे जागा द्यायची, 3 गुंठे आम्ही जागा देणार नाही, मालक तुमच्या समोर, पत्रकारांच्या सगळ्यांच्या समोर मालक आहे. उरलेले 4 गुंठे जागा मग संचालक मंडळात आम्ही ठरवले की आपण कर्ज काढू, आपल्याकडे ज्याच्याकडे पैसे उपलब्ध होतील त्यांनी घ्या, नसेल तर आपण कर्ज काढू. आम्ही एक एक गुंठा 4 लोकांनी घेतली, 4 लोकांनी घेतली, तितकेच पैसे आम्ही दिले जितके संस्थेने पैसे दिले, तितकेच पैसे आम्ही देखील दिलेले आहे. पण आपण सगळे ज्ञात आहात, सगळ्यांना ही गोष्ट अगदी हायकोर्टापासून तर प्रत्येक प्रशासकीय यंत्रणेला माहिती आहे की ज्या वेळेला आपण एखाद्या गोष्टीचा कागद करतो त्यावेळेस संस्थेचा होणारा कागद आणि वैयक्तिक मालकाचा होणारा कागद याच्यात काही अडीअडचणी ज्या असतात, टेक्निकली बाबी असतात, त्या समजून घेतल्या. संस्थेने काय भाव जमीन घेतली? संस्थेने जमीन घेतली 62 लाख रुपयाला 3 गुंठे जमीन. म्हणजे कशी गुंठा ती? 21 लाख रुपये, 21 लाख रुपयांनी संस्थेला पडली. तुम्ही व्यक्तिगत 3 जमीन घेतली की काय भाव घेतली? 21 लाख 57 हजार प्लस, आजही 21 लाख 57 हजार प्लसनीच घेतलेली आहे. आणि त्यांनी असं म्हणलं की संस्थेच्या पैशातून घेतली. आम्ही 4 लोकांनी जे 4 गुंठे जागा, संस्थेच्या पैशातून का घेतली? मी तेच तुम्हाला सांगतोय वाणी साहेब की त्यांचं म्हणणं आहे संस्थेच्या पैशातून घेतली. आम्ही आमच्या वैयक्तिक अकाउंटवरून त्या व्यक्तीला आजही पैसे गेलेले आहेत, त्याचे पुरावे देखील आमच्याकडे आहेत की आमच्या अकाउंटवरून पैसे गेलेले. संस्थेला जी जागा घेतली त्याचे पैसे संस्थेच्या अकाउंटने गेले, संस्थेला ती जागा जर संस्थेच्या नावावर झालेली सर, आमच्या अकाउंटवरून जे पैसे गेलेत ती रिसर आमच्या नावावर झाली. आणि याच्या पुढचं वास्तव सांगतो, आजही या मालकाला आम्ही पैसे देणे लागतो, आजही देणे लागतो. ही गोष्ट इतक्या ओपन सांगण्याजोगी, फक्त संबंधापुरती त्या माणसाने प्रत्येक गोष्ट आम्हाला समजून घेतली. इव्हन त्याचा पुढचाही प्रस्ताव या ऑफिसकडे आमचा आहे की आम्ही एकत्र डेव्हलपमेंटसाठी या ऑफिसकडे मागणी केलेली आहे. संस्थेच्या पैशातून संचालकांनी एक मुद्दा झाला. हो, दुसरा मुद्दा काय? दुसरा मुद्दा त्यांनी असं म्हणलंय की जनमंगल पतसंस्था डब गाईज, आजही ते जर ऑडिटर असतील, ते महाशय जर ते तज्ञ असतील, त्यांना मी आज सांगतो, सभासद नसून संस्थेचे, त्यांनी यावा इथं, इथून मागच्या ऑडिट रिपोर्ट पाहावे, आजचाही लेखाजोखा संस्थेचा पाहावा, संस्था आज देतील प्रॉपर फायदा देईल. वडून दाडून फायदा काढलेली ना इतर संस्थांसाठी. 21-22 ला ऑडिटर वर्ग काय मिळालाय? अ वर्ग मिळालाय 2015 पासून तर आज परतागाय संस्थेला ऑडिट वर्ग अच मिळालेला आहे. संस्था तेव्हापासून आजपर्यंत नफ्यातच आहे. मधल्या काळात इतक्या मोठ्या नफ्या होतात म्हणून संस्थेला इन्कम टॅक्सचं नोटीस देखील आहे, जे इतर संस्थांना येतात त्या पद्धतीचं नोटीस देखील आहे. त्याही इन्कम टॅक्सच्या कोर्टात संस्था भांडती आहे. इतक्या चांगल्या पद्धतीचा कारभार चालत असताना कुठंतरी वैयक्तिक गावातले हेवे दावे, व्यक्ती हेवे दावे जर संस्थेत येत असतील, मी जर या प्रकरणात दोषी असेल ना, तुम्ही म्हणण्यापेक्षा मी माझं सांगतो, मी चौकात फाशी घ्यायला तयार आहे. मी कोणत्याही संस्थेत काम करायला पात्र राहणार नाही किंवा करणार पण नाही. जी जी संस्था जी 21 लाख आहे, तुम्ही घेतलेली जी कमी रक्कम दिसते त्याच्याचे जी कागदपत्र, माझं म्हणणं असं आहे ज्या वेळेला संस्थेला जागा घ्यायची ती प्राप्त परिस्थितीत ज्या आज रोजी मला सांगावं, त्यांचं म्हणणं आहे की 2.5 लाख रुपये गुंठ्याप्रमाणे तुम्ही 4 गुंठे जागा घेतली. आपण ज्या प्रिमायसेसमध्ये बसलोय तिथे 2.5 लाख रुपये गुंठे जागा मिळेल का? मिळत असेल तर मी 1 एकर घेतो, आजही घेतो, किंवा माझ्यापेक्षा नाही तुमच्यापैकी कोणी पण घेऊ शकेल अशी परिस्थिती. संस्थेची जागा घेताना ती आपण ज्याप्रमाणे व्हाईटचे पेमेंट करतोय, आपण मूल्यांकन जे झालं किंवा ज्या प्राप्त परिस्थितीत आपण जागा ज्या रकमेला घेतली त्याच रकमेचं खरेदीगत केले, आणि आपण जी जागा आमच्या जर खरेदीगत झाले ते आता लिगली सगळ्यांनाच माहिती आहे, स्टॅम्प ड्युटी चुकवणी किंवा हे जे काय प्रकार आहेत त्याच्यामुळे तो कमीतला व्यवहार दाखवलाय. प्रत्यक्षात कमीतला नाही, प्रत्यक्षात मालक इथं बसलाय त्यांना विचारा, प्रत्यक्षात 7 गुंठ्याचा व्यवहार किती रुपयाचा? प्रत्यक्षात 7 गुंठ्याचा व्यवहार हा 1,51,00,000 रुपयाचाच आहे. उलटी आम्ही पैसे घालून आमच्या पदरचे पैसे जास्तीचे गेलेत असा आमचा दावा आहे. याच्यामध्ये संस्थेला 62 लाख रुपयालाच 3 गुंठे दिली. ऍक्च्युअली संस्थेला देताना असं ठरलं होतं की 21 लाख रुपये गुंठ्याप्रमाणे संस्थेला देऊयात, पण पुन्हा अडचण आली का इमारत निधी आमच्याकडे 62 लाख रुपये शिल्लक होता. मॅडमनी एआर ऑफिसनी परमिशन देताना आम्हाला 62 लाख रुपयाची परमिशन दिली, आम्हाला तो कागद 62 लाख रुपयाचाच करावा लागला. तिथेही 1 लाख रुपये परत आम्ही 4 संचालकांनी सोसलेले. आता जे संस्थेला नाही का पेमेंट देणं आहे त्यांना, आमचं वैयक्तिक देणं आहे, संस्थेला देणं नाही 1 रुपया कोणाला, संस्थेला 1 रुपया. त्यांनी फक्त 2 आरोप केले, त्यांनी आरोप केलेले आहेत
याच्यामध्ये तर त्यांनी बरंच म्हणलं आहे. संचालक म्हणून माझ्या नावाची तर प्रचंड बदनामी. माझा चेअरमन सचिन वाळवंड यांच्यावर अपात्रतेची तांती चालू आहे. माझ्यावर अपात्रतेची तांती चालू ती कशा बाबत आहे तर मी वडगावांच्या आमच्या गावातल्या आपण सगळी मंडळी ज्या गाव गाड्यात काम करतो तिथं प्रत्येकाला मदत करावी लागते हो. माझ्या गावातला एक शिंदे परिवार आहे जो यशवंत पतसंस्थेचा कर्जदार आहे. त्यांना मी जामीनदार आहे. मी जामीन झालो मी चूक केली ते कुटुंब आज अडचणीत आलं म्हणजे त्यांची काय चूक आहे का? अर्थकारणामध्ये कोण कधी अडचणीत येते सांगता येत नाही. ते कुटुंब आज व्यवहाराच्या अडचणीत आलं आणि ते थकबाकीत झालं. पण त्याच्या पुढे जाऊन सांगतो करोडो रुपयाची प्रॉपर्टी त्यांच्या आळेपाटासारख्या ठिकाणी त्यांनी 100 गुंठे त्यांचं डेव्हलपलाही दिले आणि संस्थेला पैसे पोच झाले. हे आपत्रांची तांती तर माझ्यावर आज जे हेरिंग चालू हे केव्हाही त्याच्यातून मी सुटतोच ना. पण तुम्ही कशा पद्धतीने बातम्या करताय तर चुकीचं काय लिहिले मी अपात्रतेचं तुम्ही मान्य केलंय की होय मी डिफॉल्टर आहे ना. मग चुकीचं काय मग चुकीचं आहो साहेब मला काय म्हणायचं याच्या बाबतीत हेरिंग चालू आहेत ना. हिअरिंग चालू आहेत ना. मग एवढीच बातमी करायची ना सचिन वाळवंड संस्थेत जामीन तिथं त्यांनी विचारलं पाहिजे ना. संस्था या संस्थेमध्ये परिपत्रकाप्रमाणे तुमच्या नियमाप्रमाणे कायद्याप्रमाणे तुम्ही किती लोकांना जामीन होऊ शकता काय या सगळ्या गोष्टी आहेत ना. या सगळ्या गोष्टी आहेत. संस्थेच्या कायद्यात बसत असेल तरच ते मला जामीन घेतील ना. संस्थेच्या कायद्यात नाही बसल्यावर संस्था कशी मी बरंच म्हणणार आहे मी तुम्हाला जामीन होतो मी तुम्हाला जामीन होतो. या सगळ्या गोष्टी शेवटी मानवता भावनिकता या सगळ्या गोष्टी आल्यात ना त्याच्यामध्ये. तो आहे ना. मी तेच सांगतो मी ओपन सांगतोय तुम्हाला पत्रकार महोदय की मी त्या संस्थेत जामीनदार आहे. ते प्रकरण थकबाकीदार आहे. माझी एअर ऑफिसला हेअरिंग चालू आहे. त्या प्रकरणात काय होईल ते तुम्हाला मान्य ना. चालू आहे त्या मुद्द्यात जो काय निर्णय लागेल तो मला मान्य करावाच लागेल. मी मान्य करणार आणि तो वैयक्तिक माझा विषय तो संस्थेला गुंतवण्याचं कारण नाही ना त्याच्यामध्ये. पुढची गोष्ट त्याच्यामध्ये त्यांनी सरळ लिहिले संस्था डब घाईस. कुठल्याही प्रकारे संस्था जनमंगल डब घाईस नाही. जनमंगल खूप चांगल्या पद्धतीने आजही नाप्यात आहे. संस्था सभासदांसाठीच काम करते. संस्था सभासदांना 15% डिव्हिडंड देते सगळ्या वाटतात म्हणून. दिवाळी भेटवस्तू सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने वाटते. त्याचप्रमाणे सामाजिक बांधिलकी म्हणून नफ्यातून 25% खर्च करायचा अध्यादेश आहे. पण तो तितकाही न करता सामाजिक बांधिलकी जपत असताना 5-25-30,000 संस्थेचा खर्च त्यालाही वार्षिकची परमिशन आहे. त्यालाही वार्षिकचं नियमानुसार वार्षिक मीटिंगची सभासद आजही संस्थेकडे 18-11 कोटीच्या प्लस ठेवी आहे. सीडी रेशो आजही संस्थेचा सहकार खात्याच्या नियमाप्रमाणेच आहे. त्याचा ऑडिट रिपोर्ट आपल्याकडे आहे. सगळ्या गोष्टी एनपीए मेंटेन आहे. सगळ्या गोष्टी आहे. एनपीएची गुंतवणूक एवढं सगळं पारदर्शक असताना अशा प्रकारचं मुद्रित वृत्त पब्लिश झालंय त्या मागचा हेतू काय असेल? हे पहा याचा मागचा हेतू आहे ना. मला ह्या दैनिकाबाबत ज्यांनी कोणी छापले ना यांनी माझ्यापर्यंत संस्थेपर्यंत यायला पाहिजे. त्यांचा माझा एक फोन झाला. प्रत्यक्ष भेटू बोलून अशा संदर्भातल्या चर्चा झाल्या. पण मी खुलासा त्यांना फोनवर सुद्धा केला. याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तथ्य नाहीये. कुठल्याच प्रकारचं तथ्य नाही. सिंगल एक गोष्ट तथ्य असेल ना तरी मी आज तुमच्या समोर राजीनामा देऊन संस्थेपासून बाजूला व्हायला आणि होणाऱ्या कारवाईला कोणत्याही गोष्टीला सामोरं जायची माझी तयारी. सर एक बरे ज्यांनी बातमी दिली बर त्यांच्याशी माझं बोलणं झालं बर. ज्यांच्या पेपरमध्ये बातमी आली बर त्यांच्याशी माझं बोलणं बर. आता पहिला खुलासा करतो मनीष गडगे यांनी ही बातमी दिली बरोबर. त्याच्याशी मी आज सकाळी बोललो ही बातमी केली याच्या मागे तू पतसंस्थेचं बाईट घेतलं का त्यांचं मग चालून घेतलं का? तर त्यांनी असं सांगितलं की मी अनेक वेळा त्यांना कॉन्टॅक्ट केले. त्यांनी तर माझा फोनच ऑफ करून टाकला. त्याच्यानंतर ते कुठल्या प्रकारचं सहकार्य करायला तयार नाही ही मनीष गडगेंची भावना. बरोबर. राहिला विषय समीर राजे तुम्ही ज्यांना ओळखता या नावाने त्यांचं म्हणणं असं आहे की ही बातमी मुळात 1 महिन्याभरापूर्वीच दैनिक प्रभात आपल्या समर्थला गेलेली. 1 महिन्यापासून आम्ही कंटिन्यू तुमच्याशी फॉलोअप करतोय. 4 दिवसापूर्वी का काय एवढ्यामध्ये तुमचं त्यांचं बोलणं झालं. तुम्ही रात्री नारायणगावला कुठेतरी भेटायला येणार होते असं ते म्हटले. त्यांनी तुम्ही त्यांना 11 वाजता रात्री भेटणार होते. ते 11:30 नारायणगावमध्ये होते. तब्बल 12:30 थांबले. तुम्ही वेळेत माझ्या बरोबर त्यावेळेला माणूस कोण होता. मी त्यांना केलेला कॉल डिटेल्स आणि माझ्याकडे पण आहे. मी त्यांनी 11:00 बोलवलं होतं. मी 11:30 पोहोचलोय. माझा त्या दिवशी कार्यक्रम होता. 11:30 पोहोचून मी नारायणगाव स्टँडवरून त्यांना फोन केला. ठीक आहे ठीक आहे. नंतर भेटलोय. पण साहेब त्यांना मी ह्या सगळ्या गोष्टी फोनवर खुलासा केलंय ना की तुम्ही संस्थेत घ्या. मी याबाबतचे सगळे पेपर तुम्हाला दाखवतो. तुम्ही ज्या वेळेला एखाद्या संस्थे व्यक्ती दोष असू द्यात ना. सचिन वाळवंडबद्दल तुम्ही काही लिहा प्रॉब्लेम नाही साहेब. तुम्ही व्यक्ती आहे. पण ही संस्था 2000 लोकांची आहे.
2000 लोकांची संस्था 10-12 लोक त्यावरती कर्मचारी म्हणून त्या ठिकाणी काम करतात आहे. त्या ठिकाणी काही शेकडो लोकांना कर्ज वाटली आपण त्यांचा प्रपंच त्याच्यावर चाललेला आहे. काही शेकडो लोकांच्या ठेवी इथे 2-2 रुपये इथं आमच्या तरकारीचा भाजीपाला पाटी विकणारी बाईच्या ठेवी आहे. शेतीत काम करणाऱ्या माझ्या शेतकऱ्याच्या ठेवी आहे. ही अडचण होणार नाही का? हे तुम्ही ज्या वेळेला म्हणताय ना की तुम्ही त्यांनी मला प्रयत्न करा संपर्क करायचा तर आळेपाटा संस्था संस्था चेअरमन भेटले नाही. चेअरमन टाळीत होते. संस्था जागेवर आहे. संस्थेचा मॅनेजर जागेवर आहे. नारायणगावला शाखा आहे तिथला मॅनेजर त्या जागेवर आहे. आणि राहिला मनीषचा प्रश्न. या मनीषला मी स्वतः कॉन्टॅक्ट केलाय. हा स्वतःला काय समजतो ना फार तज्ज्ञ त्याला मी स्वतः कॉन्टॅक्ट केलेला आहे. तो कॉन्टॅक्ट ना माझ्या समोर यायला शिवाय याच्या पलीकडे माझ्या संचालकांनी सुद्धा त्यांना कॉन्टॅक्ट करायला माझ्या समोर यायला सुद्धा तो तयार नाही. आता त्याने सकाळी आता असं सांगितलं बोलल्यानंतर की तो असं म्हणाला सगळ्या इथे आळेफाट्याच्या पत्रकारांना त्यांनी फोन केले सगळ्यांना बोलून घेतलं बातमी मी लावलेली आहे. संस्थेची परिस्थिती 31 मार्चला 21 लाख रुपये प्लस नफा आहे. एक सेकंड माझ्या समोर आहे ना ते वाळून साहेब बोला त्यांच्याशी एक सेकंड. मनोज तुम्ही बातमी छापताना संस्थेशी कॉन्टॅक्ट का नाही केला? अहो मला कॉन्टॅक्ट तुम्ही ऐका ना साहेब मी तुमच्याशी तेच बोलतोय. समीर पठाण साहेबांना मी खुलासा केला रीत सर की संस्थेच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची संस्था अडचणीत नाही. संस्थेच्या पैशातून संचालकांनी ऐका ना माझं मी माझी भूमिका मांडतो पण तुम्ही संस्थेची बदनामी करताय ना. आणि तुम्हाला तो अधिकार दिला नाही म्हणून तुम्ही संस्थेचा सभासद पण नाहीये. मी आवाज सोडून माझ्यासमोर 50 लोक बसले मी आवाज सोडून बोलतच नाहीये. मला काय म्हणायचं मनीषजी? अहो मनीषजी मी लोकांच्या समोर पेपर सगळ्या पत्रकारांना बोलून पेपर हो छापा ना पण ऐका ना पण जर चुकीचं असेल तर तुम्ही धमकी देताय का मला पेपरला छापाल वगैरे? तुम्ही मला अशी धमकी देताय का पेपरला छापाल वगैरे? मग काय करताय तुम्ही काय करताय आता? मग वस्तुस्थिती काय? संस्थेच्या पैशातून संचालकांनी जमीन घेतली असं कुठं दिसतंय का त्याच्यामध्ये तुम्हाला? मी तेच म्हणतोय तुम्ही समोर आम्ही तुम्हाला सिद्ध करतो पेपर दाखवतो ना इथं की संस्थेच्या पैशातून जर आमच्या नावावर झालेली जमीन संस्थेतून पैसे गेले असतील तर तुम्ही असं छापा ना. दुसरी गोष्ट तुम्ही असं छापले ऐका जरा मनीषजी मी मला काय म्हणायचंय मी तेच सांगतोय तुम्हाला. मी 10 लाख रुपये 21,57,000 रुपये गुंठ्याप्रमाणे जमीन घेतली. अहो मी खरेदी घर 10 लाख रुपयाचं आहे पुन्हा तेच सांगतोय तुम्हाला दाखवतो ना खरेदी घर मी तुम्हालाही दाखवतो. तुम्ही बातमी लावताना तुम्ही समाजाचे एक व्यवस्थेचे चांगले घटक म्हणून काम पाहता. तुम्ही असं अशा पद्धतीने एखाद्या संस्थेचं बदनाम करू नका. ही संस्था हा मी त्यांना दाखव मी 100% त्यांनाही दाखवणार आहे. आमचा कायदेशीर वकील जो आहे तोही तुमच्या बाबत त्यांच्याशी बोलणार आहे किंवा रिसर्च ज्या गोष्टी आहेत त्या होणारच आहेत ना. पण तुम्हाला जर माझ्याशी व्यक्ती दोष असेल तुम्ही संस्थेला टार्गेट करायचं कारण नाही. मग तुम्ही कसं काय म्हणताय तुम्ही संस्थेच्या पैशाने सचिन वाळूंनी जमीन घेतली कशा काय आधार काय बरोबर? अहो साहेब मला एक सांगा तुम्ही आळेफाट्यावर तुमची एक गुंठा जागा आहे जिथे तुम्ही बांधकाम काढलंय आळेफाटा त्या प्रिमायसेस मध्ये जागेचा भाव किती हो? मान्यही करता तुम्ही मान्यही करता आणि तुम्ही जाणीवपूर्वक संस्थेची बदनामी पण करणार का? बदनामीच केलेली आज संस्थेचे माझी तर आमचं मी 100% तुमच्यावर संस्थेच्या सभासदांच्या वतीने मी आज असं जाहीर बोलतोय की मी आब्रू नुकसानीचा देखील दावा आमचा दाखल होणार आहे. फक्त ज्या काय बातम्या करायच्या त्या बात हो 100% मांडा तुम्ही तुमची बाजू मांडलीच पाहिजे. चुकीच्या पद्धतीने संस्थेच्या बातम्या करू नका. हो मग हे कोर्टाने सिद्ध केल्यावर बातमी छापायची ना. सचिन वाळून चोर आहे तुम्ही का नाही कोर्टात सिद्ध होऊन दिलं? कोर्टात दाखल तरी झालंय का?
कोर्टात आवा पण या संस्थेची बदनामी होऊन जाईल ना तोपर्यंत कशी काय बदनामी आज संस्थेत लाईन लागेल तिथं जनमंगल संस्थेच्या पैशातून संचालकाने जमीन घेतली लाईन नाही लागणार तुम्ही का नाही संस्थेत आले समजा मला नाही मी नाही कॉन्टॅक्ट तुमचा करू शकलो किंवा तुमचा बॉल तुम्ही म्हणताय ना तुम्ही सरळ सरळ खोटं बोलताय की तुम्ही मी अहो मी काय सांगतो साहेब तुम्ही संस्थेच्या व्यवस्थापकाला का नाही विचारू शकले तुम्ही आले पाठ्यावर आता संस्था आले पाठ्यावर आहे तुम्ही का नाही विचारले अहो मी तुमचं म्हणणं ना मी तुमच्याशी कॉन्टॅक्ट होऊ शकलो नाही तुम्ही का नाही व्यवस्थापकाला विचारलं हे सगळं उघड आहे ना तुमच्या माझं म्हणणं हेच आहे माझं म्हणणं मनीची माझं म्हणणं तुम्हाला हेच आहे की तुम्ही ह्या सगळे पेपर उघड आहेत ना हे झाकून आहे का 300 चौरस कितीला घेतली 400 चौरस कितीला घेतली हे झाकून नाही ना अहो ते सगळं सगळं आहे ना मी तेच दाखवण्यासाठी तुम्हाला पत्रकार परिषदेत बोलवतो मी काय म्हणतो हे सिद्धच करायला बसलो मी आता तुम्ही सिद्ध करा संस्थेच्या तुम्ही हे सिद्ध करा की पैसे संस्थेच्या पैशातून जागा घेतली आहे तुम्ही सिद्ध करा तुम्ही संस्थेची बदनामी करता याच्यामध्ये कोणताही मालक असू दे ह्याला पडत पडेल का पैसे काय घेणं देणं म्हणणार मी आता तुमचं पुढचं पाऊल काय असणार आहे मी आमच्या वकिलांशी बातमी आल्यानंतर सर बोललो दुपारी 2 ची वेळ मिळालेली आहे त्यांना जाऊन भेटणार आहे आणि या 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 जी बातमी छापलेली आहे त्या अनुषंगाने योग्य ती कायदेशीर कारवाई संस्था म्हणून आम्ही केल्याशिवाय थांबणार नाही कारण याच्या संस्थेची जर काही कुठली चूकच नाही आहे तर संस्थेने का थांबायचं आणि इतक्या चांगल्या पद्धतीने कामकाज करत असतात जर विनाकारण शिंतोडे अंगावर येत असतील तर ते आपण का घ्यायचे रितसर कायदेशीर कारवाई जी आहे ती पार पाडणार आहे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राइब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका घोलक सेल्स अँड मशिनरी कडबाकुट्टी पीव्हीसी पाईप जीआय पाईप मल्चिंग पेपर पिठाची गिरणी रेन पाईप सिमेंट पाईप एचडीपीई पाईप राईस हॉलर स्प्रिंकलर प्लास्टिक क्रेट सिमेंट चेंबर बॅटरी पंप ठिबक पाईप पॅकेजिंग मटेरियल सर्वो वॉल पेट्रोल पंप प्लंबिंग मटेरियल गार्डन पाईप एसटीपी पंप यासह सर्व प्रकारचे कृषी पंप आणि मोटार तसेच नळ पाणी पुरवठा योजनेचे साहित्य मिळण्याचं एकमेव ठिकाण घोलप सेल्स अँड मशिनरी त्यासोबतच पंचायत समिती कृषी विभाग यांच्या अनुदानास पात्र असलेले सर्व साहित्य टेस्ट रिपोर्ट व जीएसटी बिलासहित मिळण्याचं हे एकमेव ठिकाण पंचायत समिती पासून अगदीच 2 मिनिटाच्या अंतरावर अनुदानास पात्र असणारे साहित्य 5 HP पाणबुडी मोटर पंप 3 HP पाणबुडी मोटर पंप ताडपत्री प्लास्टिक क्रेट पीव्हीसी पाईप राईस हॉलर कडबाकुट्टी बॅटरी पंप सरी रेझर एचडीपीई पाईप हे सर्व वस्तू मिळण्याचं एकमेव ठिकाण घोलप सेल्स अँड मशिनरी आमचा पत्ता शंकरराव बुट्टे पाटील मैदानासमोर जुन्नर ओतूर रोड जुन्नर तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक 7625919151 तसेच 7725919151 सर्व शेतकरी बांधवांनी एक वेळ अवश्य भेट द्या घोलप सेल्स अँड मशिनरी प्रोप्रायटर अशोक भगवंतराव घोलप एकदा अवश्य भेट द्या